आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा. बुलेटिनची सुरुवात करूयात मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला, मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचं अक्षरशः उल्लंघन झालं, ते पायदळी तुडवण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला, इतकंच नाही तर इतक्या मोठ्या गर्दीत अनेकांनी मास्कसुद्धा लावलेला नव्हता. मंत्री महोदयांच्या उपस्थितीत हजारोंची गर्दी जमली आणि नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष झालं ही गंभीर बाब म्हणावी लागेल. सरकारमधील मंत्रीच बेफिकीर असतील तर सामान्य नागरिकांमध्ये यातून काय नेमका संदेश जाईल याचा विचार राजकीय नेते करणार आहेत का, हा खरा सवाल आहे. सर्वसामान्यांना सातत्यानं आवाहन केलं जातं, सर्वसामान्यांना नियमांची आठवण करून दिली जाते, कायद्याचा बडगा उगारला जातो, पण हेच नियम राजकीय नेत्यांसाठी वेगळे आहेत का, हा सवाल निर्माण झाला आहे. कारण राजकीय नेत्यांचे वाढदिवस जंगी पद्धतीनं साजरे होत आहेत, हजारोंच्या गर्दीत साजरे होत आहेत, सर्वसामान्यांना मात्र नियमांच्या आडकाठ. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. रमाकांतजी, हा वाढदिवस नेमका कुठे साजरा झाला, त्याचं आयोजन नेमकं कोणी केलेलं होतं आणि हजारोंची ही गर्दी जमल्यानंतर तरी कायदेशीर काही कारवाई झाली आहे की नाही? पार्टी से मालवनी के विधायक और महाराष्ट्र सरकार के कैबिनेट मंत्री असलम शेख जी ने किया था. ये जन्मदिन 5 तारीख को मुंबई के मार्वे स्थित कोको ग्राउंड में मनाया गया, जहां हजारों की संख्या में भीड़ दिखी. लेकिन मंत्री असलम शेख सहित उपस्थित तमाम लोगों ने कोविड नियमों का उल्लंघन करते हुए साफ तौर पर नजर आए. इस कार्यक्रम में हजारों की भीड़ मौजूद थी. खुद मंत्री महोदय बिना मास्क लगाए लोगों से खुलते मिलते नजर आए. सोशल डिस्टेंसिंग के नियम और की खुल के धज्जियां उड़ाई गई. फिलहाल इस मामले में अभी तक कोई पुलिस ने मामला भी दर्ज नहीं किया है. और इस तरीके की खुद महाराष्ट्र सरकार में बैठे जब एक मंत्री कोविड नियमों की धज्जियां उड़ा रहे हैं, तो अब आगे लोगों से क्या उम्मीद की जाए, ये किस तरीके का संदेशा देना चाह रहे हैं मंत्री साहब? बहुत बहुत शुक्रिया. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत होते की या सगळ्या संदर्भात कारवाई अजून कुठलीही झाली नाहीये, पण नियमांचं पूर्णपणे उल्लंघन झालं. शेख यांच्या उपस्थितीमध्ये नियमांचा हा सगळा फज्जा उडाला. मुंबईचे पालकमंत्री सातत्याने मुंबईकरांना आवाहन करत असतात, कोरोनाच्या नियमांचं पालन करा. पण या मंत्री महोदयांना कोण सांगणार की कोरोना अजून गेलेला नाही? एनसीबी मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात त्याचं मूळ गाव असलेल्या वरुड तोफा गावातल्या नातेवाईकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन केलं. वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आज आम्ही गावातली सगळी मंडळी, समीर वानखेडेची सगळी भावकी, वरुड तोफा आणि कोवाळी बुजरुक हे सर्व मंडळी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलो की बस आम्ही नवाब मलिक यांना एक इशारा देत आहोत की गावातला माणूस आजपर्यंत शांत होता, परंतु आज आता शांत राहणार नाही. ते समीर नवाब मलिकने जर आतापर्यंत जे आरोप केले ते आरोपाचं माघार नाही घेतली तर आम्ही आज समोर आंदोलन गावाच्या वतीने आणि भावकीच्या वतीने संध्या जिल्हा आणि तालुका सर्व पेटू. नवाब मलिक साहेब यांनी आमच्यासाठी कोणती गोष्ट सोडलेली नाही आहे. महिन्याभरापासून प्रत्यावर आरोपवर आरोप आमच्या कुटुंबावर चालू आहेत. एका महिन्यापासून आमची मानसिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे. काय करू काय नाही हेच आमचं चालू आहे. आणखीन आम्ही इथं यायचं कारण एकच की आज आमच्या म्हणजे वानखेडे कुटुंबातर्फे व आमच्या मित्र परिवारातर्फे नवाब मलिक यांच्यावर आम्ही आज ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद करणार आहे. आणखीन जर असंच जर चालू राहिलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पेटू. आणखीन पुढं चालून आम्ही वाशिम जिल्हा सोडून पुरे महाराष्ट्र जेवढे पण जिल्हे असतील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार करू. माननीय मंत्री नवाब मोहम्मद इस्लाम मलिक यांनी श्री समीर वानखेडे ज्यांनी आता म्हणजे मुंबईला प्रकरण गाजत आहे त्यांच्यावरती वा चुकीचं कॉमेंट्स वगैरे केलेले आहेत आणि त्यावरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, तर या प्रसंगी मला हे सांगणं आहे की सदरची घटना ही वरिष्ठ लेवलची आहे आणि सर्व प्रकार मुंबईला घडलेला आहे. फिर्यादी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला समीर वानखेडे हे स्वतः एक
राजपत्रित अधिकारी आहेत, त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार झालं त्यांनी स्वतः तिथं त्यांच्या त्याबाबत तक्रार दाखल करायला पाहिजे.